औरंगपुरा शिवारात पपईवर शेतकऱ्यानं मारला रोटावेटर. शहादा तालुक्यातील औरंगपुरा शिवारातील शेतकरी राकेश पाटील राहणार पाडळदा यांनी पपईची दिनांक 15 फेब्रुवारी रोजी लागवड केली होती. या पपईची रोपांची किंमत प्रत्येकी झाड 25 रुपये तर लागवडीपासून ते आजपर्यंतचा 4.5 ते 5 लाख पर्यंत खर्च गेलाय. या पपईची लागवड 5 एकरामध्ये करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे कृषी अधिकारी सुद्धा पपईची पाहणी करण्यासाठी आले नाहीत. कृषी अधिकारी आले असते तर त्यांनी फवारणी सांगितली असती. एकूण खर्च जो आहे 45 लाख रुपये पर्यंत गेलेला आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांची पपई केळी कापूस याचं नुकसान झालेलं आहे. म्हणून शासनाकडून काहीतरी आम्हाला आतापर्यंत कापूस मका ज्वारी पपई याच्या कुठल्याच पिकांचा पंचनामा अद्यापही करण्यात आलेला नाही. पंचनामा करून कोरोनाच्या महामारीचा फटका पिकांवर सुद्धा बसलेला दिसून येत आहे. कारण कोणतीही फवारणीची किंवा खताचं देण्याबाबतचं जे मार्गदर्शन आहे ते कुठलेही कृषी अधिकारी जे विभाग आहे तो याकडे फिरकलाच नाही. म्हणून आम्हाला पपईचा डोस कोणता द्यायचा ते समजलं नाही आणि हे 5 लाखांचं मोठं नुकसान झालेलं आहे राकेश पाटील यांचं आणि त्यांना ते सोसावंही लागतंय. औरंगपूर शिवारातील पपईच्या क्षेत्रात आलेलो आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झालेलं आहे पपईचं हे ते आता प्रत्यक्ष आपल्याला संवाद साधणार आहेत. तरी त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊ. कारण कोरोनाच्या महामारीमुळे ज्या रोगापासून लोकांना इतकं तकलीफ होत आहे ते तर राहिलंच, पण शेतकरीचे नुकसान किती होत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आहेत. सर, आपलं नाव काय? सर, कोणत्या गावाचे? सर, पपईची लागवड कोणत्या तारखेला केली होती? सर, एक झाड झाडाला किती खर्च आला? सर, ही पपई संपूर्ण तुम्ही रोटून सर मारताय तर एक किती एकर पपई आहे तुम्हाला? टोटल अमाऊंट तरी किती होईल बरं तुमचा खर्च? 4.5-5 लाख रुपये. सर, आता रोटू विठर मारून काय करणार बरं याच्या पुढे तुम्ही? बघू आता पुढचं काय ते. आपल्या जर पपईचे नुकसान झाले कृषी विभागाकडून किंवा तहसील ऑफिस कडून कोण पंचनामा आले का? नाही. कसं सर, त्यांना कळवलं होतं का तुम्ही? मग कळवलं होतं की आपलं पपई आहे पण काय काय नाही कृषी अधिकाऱ्याकडे. सर, काही नाव सांगता येईल का कृषी अधिकाऱ्याचं? आपल्याला काय माहिती? ठीक आहे सर, धन्यवाद सर आपल्या येऊ माझ्याला तुम्ही टाईम दिल्याबद्दल.